मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आम्ही यावेळेत जर तुम्ही फोन केला आम्ही उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू, आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल। आणि या वेळेव्यतिरिक्त जर काही अर्जंट काम असेल तर एक SMS करा मला अर्जंट म्हणून, तुम्ही कॉल करायची गरज नाही, मीच तुम्हाला कॉल करेल। त्यामुळं याच वेळेत कॉल करायला शक्यतो प्रयत्न करा, कारण मी माझ्या जॉबमध्ये असतो, कोटमी सर त्यांच्या जबाबदारीमध्ये असतात काही। त्यामुळं माझा वेळ दुपारी 3 ते 6 आणि रात्री 9 ते 11, कोटमी सरांचा दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, आज मी फुलंब्रीजवळ आलो आहे आणि सोनोने सरांच्या प्लॉटवर मी या अगोदर आलो आहे आणि याच्यासोबत आपले 2-3 व्हिडिओ आहेत थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलला। तर मागच्या आपण पंचायछटणीचा व्हिडिओ घेतला होता आणि पंचायछटणीनंतर जे फुटवे आलेले आहेत ते फुट्याची विरळणी कशी करावी, तर असं सोनोने सर म्हणले की तुम्ही चलाच, असं सांगण्याने मला जमणार नाही कारण मी पहिल्यांदा शेती करता शेवगा शेती। तर या फुट्यांची विरळणी कशी करावी आणि किती फुटवे ठेवावेत, त्यांची शेणाछटणी कशी करावी, 2 मिनिटं आपण पाहूयात। वरून खूप पाऊस पडणार आहे, आता वर ढगांचा गडगडाट चालू आहे, तर पटकन आपण हा व्हिडिओ तयार करूया। त्यांना मी सांगतो की एका झाडा सॅम्पल म्हणून दाखवतो आहे की किती फुटवे ठेवायला हवेत आणि शेणाछटणी कशी करायला हवी। या दाखवतला सर, आता या झाडाला पाहाल आपण तर जवळपास 40 ते 50 फुटवे आहेत या झाडाला, 40 ते 50 फुटवे आलेले आहेत। यातले फक्त आपल्याला 15 ते 20 फुटवे ठेवायचे, जास्तीत जास्त 15 ते 20 फुटवे आपल्याला या झाडाला ठेवायचे आहेत। आणि सर्व फुट्यांची दर 1.5 ते 2 फुटाला, 1.5 ते 2 फुटापर्यंत त्याची शेणाछटणी व्हायला हवी। शेणाछटणी कशी करायची ते दाखवतो तुम्हाला अगोदर, इकडे दाखवा सर, जरा जवळ घ्या, या जवळ। आता ही जी आहे ही ढाळी आहे, थोडं मागून घेतो, हे दिसलं पाहिजे, ही ढाळी आहे, ही जी हा ढाळीचा भाग आहे आणि हा शेणाचा भाग आहे। आता हा जो आहे ही पण ढाळीचा, ही जी लहान आहे, हा जो भाग आहे हा शेंडा आहे आपला, ही पण ढाळी आहे आणि हा शेंडा आहे, फक्त हा लक्षात घ्या, हा शेंडा आहे, हा जो दिसतोय माझ्या करंगळीपाशी हा शेंडा आहे, हा आपल्याला कट करायचा। तर मी इथून हा कट करेल भाग, हा इथून असा शेंडा कट झालेला आहे, तर हा असा शेंडा एवढा भाग कट झालेला आहे। ही ढाळी आहे, लोक जर हा कट करता हा कट करू नका, हा 1.5 ते 2 फुटावर हा शेंडा अशा पद्धतीने कट व्हायला हवा आहे, ठीक आहे। हा झाला, ही झाली शेंडा चटणी। तर आता फुटवे कसे काढायचे आणि किती फुटवे ठेवायचे त्याबद्दल आपण बोलूयात। या झाडाला जवळपास मी असलं की 25 ते 30 फुटवे आहेत, यातले फक्त आपल्याला 15 फुटवे ठेवायचे, जे बारीक फुटवे आहेत। आता या 1.5-2 फुटाचे फुटवे झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोणता फुटवा मोठा झालाय, कोणता पेन्सिलच्या आकारात झालाय, ते फुटवे ठेवायचे आहेत। आणि जे कमकोत फुटवे असतील सर, कमकोत फुटवे असतील ते आपल्याला काढून टाकायचे आहेत। आता एवढे फुटवे मोठे झाल्यामुळे आपल्याला ते प्रथमदर्शी लक्षात येऊन जातं की कोणता लहान आहे आणि कोणता मोठा, कोणता मजबूत कोणता नाही, मजबूत ठेवायचेत आणि लहान काढून टाकायचे। शेणाच्यासाठी मी करून दाखवले, आता फुटवे काढल्यानंतर जे 15 फुटवे राहतील आपले, 15 ते 20 फुटवे, त्या फुटव्यांची आपल्याला शेणाछटणी करायची आणि ही शेणाछटणी दर 2 फुटाला करायची। आता ही शेणाछटणी झाली, इथून परत 1.5 फुटाला जाईल, कदाचित हातापर्यंत येणार नाही, थोडं वाकून ती शेणाछटणी करा। असं 3 ते 4 वेळेस जोपर्यंत हाताला फांदी वाकून शेंडा आपण कट करू शकतो तोपर्यंत शेणाछटणी करत राहायची। पाऊस थांबला असेल तर कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यायची। आता मी फुटवे काढल्यानंतर जे फुटवे मी काढणार आहे त्या ठिकाणी जखम तयार होईल झाडाला, शिवाय शेणाछटणी करतो बारीकशी जखम असते। आणि पाऊस थांबला रे थांबला की लगेच आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करायची। बुरशीनाशकामध्ये मी नेहमी साप पावडर सांगत असतो आणि कीटकनाशकामध्ये इमामिटिन सांगत असतो, इमामिटिन 1/2 ग्रॅम पर लिटर आणि साप पावडर 1 ते 2 ग्रॅम पर लिटर, याची फवारणी करून घ्यायची, ठीक आहे। बरं, आता याचे फुटवे काढूयात आपण। सर हा मोठा फुटवा आहे, हा मोठा फुटवा आहे, दिसतोय मला पेन्सिलच्या आकाराचा फुटवा आहे, हा फुटवा ठेवेल, हा फुटवा जो आहे बाजूचा हा थोडा बारीक वाटतोय मला, मी अंदाज घेऊन हा फुटवा काढून टाकतोय। हा फुटवा मी काढलेला आहे ना, हा फुटवा काढलेला आहे, हा फुटवा मी ठेवला कारण हा पेन्सिलच्या आकाराचा आहे, मोठा फुटवा आहे। आता इथं खालून आपल्याला 2 फुटवे दिसत आलेले, हा हे दोन्ही फुटवे मी ठेवणार आहे, हे दोन्ही फुटवे मी ठेवणार आहे कारण दोन्ही फुटे पेन्सिलच्या आकाराचे आहेत, चांगले आहेत। हा खालचा जो फुटवा दिसतोय मला हा थोडा कमकुवत आहे, हा जो दिसतोय हा मी काढून टाकला, ही फांदी काढून टाकली, ठीक आहे, हा बारीक काढला, हे 2 फुटवे ठेवलेत मी। हा जो इथं बाजूला तिसरा फुटवा दिसतोय आपल्याला, हा तिसरा फुटवा है ना, हा पण बारीक आहे, हा पण मी काढतोय, ठीक आहे। 2 फुटवे ठेवलेत, हा वरचा 1 तिसरा फुटवा ठेवलाय, हा 4th फुटवा दिसतोय मला, हा पण पेन्सिलच्या आकाराच्या जवळपास आहेच, हा फुटवा मी ठेवतोय। हा जो बारीक फुटवा आहे हा मी काढतोय, याने काय वेळी बारीक फुटवे, हा एक बारीक फुटवा इथं, हा काढून टाकतोय।
हे जे बारीक फुटवे आहेत ना हे विनाकारण अन्नद्रव्य ग्रहण हा मोठा फुटवा हा ठेवतोय मी हा मी असा दिसला नाही मला पण हा मोठा फुटवा हा ठेवतोय म्हणजे माझे एक दोन तीन चार हा एक पाचवा फुटवा ठेवतोय मी अशा पद्धतीने आपले हा फुटवा मस्त स्ट्रॉंग आहे हा फुटवा मस्त स्ट्रॉंग आहे हाय हाय हे चारही फुटे मी ठेवतोय त्याच्या बाजूस हा बारीक फुटवा मी काढून टाकतोय हा जो बारीक फुटवे असे बारीक फुटवे असेल ते काढून टाकायचे आता इकडे दोन फुटे बारीक आहेत दोन्ही पण हे दोन्ही बारीक फुटवे काढून टाकले तिसरा फुटवा इथं बारीक आहे तो काढून टाकलाय ठीक आहे ते मोठे मोठे फुटे ठेवायचे बारीक बारीक छोटे छोटे जे पालवी वगैरे आले असतील हे काढून टाकायचे असे हे दोन्ही तिन्ही फुटे मस्त चांगले आहेत इथले फुटे माझ्यामध्ये जवळपास सर्व चांगले आहेत खालचे पाहू आहेत आपण खाली एक दिसतो इथं बारीकसा थोडा कम्प्युटिव्ह बारीक होता पण या कडे पाच सहा फुटे असल्यामुळे काढून टाकले आपण बरं हे ठीक आहे हे फुटे मस्त मोठे झालेले आहेत यांच्या शेणासाठी काढून टाकतो हा उंच गेला आहे फुटवा ते मी जरा मोठी शेणासाठी करतो बरं हा मोठी मोठी हा एवढा मोठा शेणा कट केलाय मी एवढा मोठा शेणा कारण हा पूर्ण उंच गेलेला आहे त्यामुळे मोठा कट केलाय इथे बाजूचे तसंच करतो मी हा मोठा शेणा इथून कट केलेला आहे पटापट शेणासाठी करायची नखानी करायची काही कैचीची गरज नाही त्याला दोन बोटामध्ये पकडायचं कट करायचं ही शेणासाठी करून घेतली हे दोन बारीक आहे बघा हे काढून टाका दोन्ही मी काढून टाकले कारण याला ऑलरेडी पाच सहा वर फुटवे आहेत मोठे मोठे हाही त्याच्या बाजूला छोटा फुटवा होता हाही काढून टाकला मला 10 ते 15 फुटवे 8-10 जरी ठेवले तरी चालते हरकत नाही पण जास्त फुटवे असतील तर माझ्या 10 ते 15 फुटवे छोटे हे पण काढते हे पण छोटे आहेत हा छोटा फुटवा हा बाजूचा एक छोटा फुटवा हाही काढलाय काढायचे का साईडचा हिराव द्या हिराव द्या तो पलीकडचा छोटा हा 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 इथला इथला हा अशी छोटी छोटी फुटी असतात ना काउंटर विनाकारण अन्न द्रव्य ग्रहण करतात त्यामुळे आपले बाकीचे फुटीवरना वाढण्यामध्ये जरा वेळ लागतो इकडे हा बारीक आता बारीक बारीक काढल्यानंतर माझ्या मते आता माझे 10 ते 12 फुटी आहेत आपल्याकडे या दादा आता बारीक फुटी नाहीत कुठले हा एक आहे हा काढला छोटे छोटे बारीक असे बारीक बारीक फांदी राहिली एक बघा हा मोठा फुटवा याच्या बाजूला बारीक फुटवा हा बारीक फुटवा काढतोय मी हा बारीक फुटवा काढतोय हा मोठा फुटवा ठेवलाय हा मोठा फुटवा आहे हा राहू देतोय हे दोन मोठे फुटवे आहेत हे पण राहू देतोय हा बारीक फुटवा काढला इकडे खाली बारीक आहे कुठे हा काढून टाकतो काढून टाकतो खाली पण नाही काढून टाकतो दोन तीन हे दोन्ही चांगले आहेत हा मोठा हा मोठा हा मोठा हा मोठा या झाडाला जवळपास 3, 3, 6, 7, 8 फुटवे मी या झाडाला ठेवलेले आता इथे दोन फुटवे आहेत बघा समांतरवाले यातला मी एक काढून टाकतो हा या झाडाला या फांदीला ऑलरेडी 8 फुटवे आहेत त्यामुळे मी एक काढतोय कारण इथे बरेच फुटवे असल्यामुळे हा थोडा मोठाच काढला आहे न काढण्यासारखा फोटो व्हिडिओ आपला हा काढून टाकला मी तो फुटवा तर आता आपल्या झाडाला जवळपास 15 ते 20 आपण फुटवे ठेवलेले आहेत या सर्वांची शेणासाठी करून घ्यायची हा शेंडा आहे हा शेंडा करून टाकला सर्व झाल्याने शेणासाठी करून घ्या शक्यतो जे कमकुवत आहे ते जास्त काढायचे कमकुवत काढून टाकायचे जेणेकरून कमकुवतला जे झाड अन्नद्रव्य पुरवत आहे ते पूर्ण अन्नद्रव्य आता आपल्या मोठ्या फुटाने त्यामुळे झपाट्याने वाढ होते आणि पाऊस थांबल्या थांबल्या आपल्या कळी निघायला चालू आणि शेडासाठी करून घ्या शेडासाठी केल्याने पुन्हा फुटी मजबूत होणार आहेत शिवाय त्या बगलांमधून आपल्या दुसऱ्या ब्रांचेस भेटणार आणि झाड सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये राहणार लक्षात आलं तुम्हाला प्रत्येक फांदीचं काढायचं प्रत्येक फांदीचं काढून टाका कारण तुमची ऑलरेडी 1.5-2 फुटाची हे झालेली आहे फुटवे झालेले आहेत फांदे झालेले आहेत थोडा मोठा शेणा कट केला तरी चालेल कारण तुमची फुटी उंच गेली आहेत पलीकडचा आहेत बघा थोडा शेडे कट झाले फुटवे काढून झाले की लगेच त्याला आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची पाऊस संपल्यानंतर आता फोटो आडवा चालला होता मी थोडा कट करून घेतला आडवा होता फोटो याच काढू ना हे हो हो आपण आपण दोन नखामध्ये पूर्ण पटकन कट करून टाका नरम असल्यामुळे नखाने इथे पटपट नाजूक नाजूक कैचीची काय आवश्यकता नाही तर शेंडा छाटणी आणि छाटणी केल्यानंतर जे आलेले फुटवे आहेत त्या फुटव्यांचे किती ठेवायचे विरळणी करून मी तुम्हाला दाखवली आता या व्यतिरिक्त काय प्रश्न असतात अजून कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी एक सांगितली खतामध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे खालचे खत जास्त देऊ नका थोडा पाऊस थांबल्यानंतर आपण त्याला 12:0 देऊयात 12:0 नंतर चांगल्या अजून फुटवे जमा आता हे
दोन फुटाला वाढले की पुन्हा शेंडी शेंडा छाटणी करायची. किती? तीन वेळेस का? दोन वेळेस करत राहा. दोन तीन वेळेस करतात जोपर्यंत हाताला शेंडी येतात, म्हणजे फांदी वाकून आपण शेंडा कट करू शकतो तोपर्यंत करायचं. बरं बरं. तीन चार शेंडी झाल्यानंतर, दोन तीन शेंडी झाल्यानंतर तुम्हाला त्या शेंडा कट करताना तुम्हाला तिथे कळायला दिसते, बारीक बारीक मणी सारख्या कळायला दिसते. तोपर्यंत परतीचा पाऊस झालेला असेल, ते कळा दिसायला चालू झाली मग शेंडा कटणी बंद करायची. बरं. एक प्रश्न असा होता यांच्याकडे, काही व्हिडिओ मध्ये असं दाखवतात की जे उंच जातात ना ते उंच जाऊ देऊ नका, ते जास्त कट करत राहा म्हणून. तसं केलं तरी चालेल. म्हणजे केलं तरी चालेल ठिकाणी. तुमचं मत त्याच्यावर? म्हणजे नाही, काही हरकत नाही. जे उंच चाललेले आहेत, जास्त उंच जे चालले तर ते जाऊ द्यायचे नाही, त्याला स्टॉपिंग चांगलं मोठं करायचं. म्हणजे त्याची शेंडा छाटणी जास्त हे करून घ्यायची. करतात, बरेच जण करतात, करू शकतो, त्यात काही गैर नाही, करू शकतो. आता याला पाऊस उघडल्यानंतर, म्हणजे शेंडा छाटणी नाही झाल्यानंतर बुरशीनाशक, बुरशीनाशक कीटकनाशकाची फवारणी करायची, स्प्रे करायचं आणि ड्रिप मधून त्याला पाऊस संपल्यानंतर 12:00 दिवस. पाऊस असल्यामुळे थोडं काय होतं ते निघून जाईल, ते राहणार नाही, झाडाला पाहिजे तसं भेटणार नाही, ऍबसॉर्ब करणार नाही झाडं. हे पहिली छाटणी आपली जुलै एंडला झाली, जुलै एंड ते ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये. आणि मग आता याला शेंगा वगैरे कधी येतील? म्हणजे असं आता परतीचा पाऊस संपला, समजा आता परतीचा पाऊस कधी संपेल याच्यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. कारण फुलं आले, कळे आले तर पाऊस पडला तर पानगळ फुलगळ होणार आहे, सिटिंग व्हायला अडचण येणार आहे. परतीचा पाऊस संपल्यानंतर लक्कळ यायला चालू होते. उदाहरणार्थ आपण जर समजलं की आता ऑगस्ट एंड आहे, ऑगस्ट चालू आहे सध्या, सप्टेंबर 15 सप्टेंबर चालू आहे, सॉरी सप्टेंबर चालू झालाय, सुरुवात आहे सप्टेंबरची. तर आता समजा सप्टेंबर महिन्यापर्यंत, सप्टेंबर एंड पर्यंत पाऊस चालू राहिला आणि सप्टेंबरला समजा संपला पाऊस, ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हीट जर आली आणि पाऊस नाही पडला, तर समजा ऑक्टोबरपासून आपलं काम चालू झालं याचं कारण, तिथून ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबर एंडपर्यंत तुमची शेंगा निघायला पाहिजे. बरं बरं. जर पावसाने थोडंसं, म्हणजे 10 ऑक्टोबरच्या दरम्यान जर पाऊस उघडला आणि ऊन पडलं, हा, तर नोव्हेंबर एंड, नोव्हेंबर डिसेंबरच्या मध्यावर आपल्याला किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आपला पहिला तोडा निघाला हवा. बरं. तोपर्यंत भरपूर शेंगा झाडाला लटकलेले असणार आहेत, पण पहिला जो तोडा असतो, जे मॅच्युअर झाले शेंगा आहे, त्यामुळे डिसेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत ऍटलिस्ट निघायलाच हव्या कोणत्या पर्यंत, फक्त पावसाने थोडा आपल्याला सपोर्ट करायला हवा. बर. पाऊस रेंगाळला की मग सेटिंग होणं, फुलं निघणं आणि शेंगा तयार होणं सुरू होतात. हे फुटव्याच्या साईडच्या याला काही नाही डिस्टर्ब करायचं ना? हे ढाळी आहे, याला नाही काही डिस्टर्ब. ढाळी ही जी असते ना, ही ढाळी आहे, ही पानं पिवळी होणार आणि गळून जाणार आहे. बर. ही पूर्ण वाढणार नाही आहे पुढे, ही ढाळी आहे, याच्या पुढे काही नाही होणार. त्यांचं काम फक्त प्रकाश संश्लेषण करणे आणि झाडाला अन्नद्रव्य पुरवणे, बस एवढंच काम. शेंडा जो असतो वर जाईल, इथं जो कट केला हा वरचा कट झाला. आता काय होईल, अन्नद्रव्य या बगलामधून येईल, अन्नद्रव्याचा फोर्स जो आहे तो बगलामध्ये जाईल. आता त्याला 2 फुटे फुटतील ना तिथे, 2 ते 3 अजून फांदे भेटतील. आलं सर. आणि जसं आपण म्हणतो की जेवढ्या जास्त फांद्या तेवढे जास्त फुलं, तेवढे जास्त शेंगा, ही टेक्निक आहे त्याचा. झाडाची कॅनोपी तयार करणे याकडे आपलं सध्या लक्ष असायला हवं. कॅनोपी तयार करण्यासाठी आपण हेच काम केलं, शेंडा शेती करत राहायची. ठीक आहे. आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे शेवग्याचा आणि तुम्ही आता वेळ काढून इथं आलात आणि तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याच्या पुढेही तुमचं मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद सर. खूप धन्यवाद.